नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शिक्षणशास्त्र महाविद्यालय संगमनेर येथील बी एड प्रशिक्षणार्थी नवनाथने तुमचं सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपली जे जी कामं असणारे दररोजची कामं ते लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी काय करतो आपण काय यंत्रांचा वापर करतो समजा आपल्याला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जर जास्त लांब जायचं असेल तर आपण कोणत्या साधनांचा वापर करतो आपण सायकलचा वापर करतो किंवा मोटरसायकलचा बाईकचा आपण इथे वापर करत असतो म्हणजे आपण आपल्या दैनंदिन जीवनामधील जे काम असणार आहेत ते काम अधिक गतीने होण्यासाठी जे आपण साधनं वापरतो ते साधनं आपण म्हणजे काय असतात ते एक प्रकारचे यंत्र असतात ते ओके आता तुमच्या स्क्रीनवरती काही फोटो दिसतात ते त्यामध्ये काय दिसते तुम्हाला दोन प्रकारचे फोटो दिसतात ते आता पहिला जो फोटो आहे पहिल्या फोटोमध्ये काय दिसते तुम्हाला एक माणूस आहे ते माणूस काहीतरी वाहून घेऊन चाललाय त्या गाड्यामध्ये ओके इथे काय इथे एक पाहणं आहे पाहण्या सर्वांना माहीत असेल नट खोलण्यासाठी जो अवजार वापर त्याला काय म्हणतात पाहणा म्हणतात ते ओके इथे काय आहेत इथे एक लाकूड आहे लाकूड फोडण्यासाठी हा जो माणूस आहे तो माणूस काय करतोय कोणत्या साधनांचा कोणत्या यंत्रांचा कोणत्या अवजारांचा वापर करतो ते काय आहेत याला कुराड म्हणतोय तिकडे काय दिसतंय आपल्याला इथे खायला काय म्हणतात आहे याला म्हणतात मिक्सर म्हणजे काय एखादी जर आपल्याला मिरची बारीक करायची असेल शेंगदाणे बारीक करायचे असेल तर आपण या साधनाचा इथे वापर करतो इकडे काय आहेत आपल्याला स्कूटर दिसते सायकल दिसले इथं काय शिलाई मशीन दिसतंय म्हणजे हे काय आहेत या सर्वांचा आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापर करत असतो या सर्वांचा आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापर का करतो तर आपले जे कामं असणारे दैनंदिन कामं ते सुलभ आणि लवकरात लवकर पूर्ण व्हावीत यासाठी आपण या यंत्रांचा वापर करत असतो यांना म्हणायचं यंत्र आता यंत्र दोन प्रकारचे असतात काही यंत्र साधे यंत्र असतात आणि काही गुंतागुंतीचे यंत्र असतात आता लाकूड फोडण्यासाठी आपण कसला यूज करतो कसं काय वापरतो कुराड वापरतो आता कुराड हे गुंतागुंतीचे यंत्र आहे का साधं यंत्र आहे तर कुऱ्हाड हे साधंच यंत्र असणार आहे यामध्ये कोणती गुंतागुंत नाही पण ते जर स्कूटर आहेत तर स्कूटर वापरायचं स्कूटर हे यंत्र आहे आता हे स्कूटर हे साधं यंत्र असेल का गुंतागुंतीचे यंत्र असेल तर स्कूटर हे साध गुंतागुंतीचे यंत्र आहेत ओके तर असे जे यंत्र आहेत काही यंत्र साधी यंत्र असतात काही गुंतागुंतीचे यंत्र असतात तर या यंत्रांपैकी आज आपण आजच्या घटकामध्ये साधी यंत्र या घटकाचा अभ्यास करणार आहोत तर या साधी यंत्रामधले पाचर आणि तरफ या दोन साधी यंत्रांचा आपण येथे आजच्या तासामध्ये अभ्यास करणार आहोत तर आपला धडा आहेत यात्ता सहावीचा विषय आहे आपला विज्ञान की ज्यापैकी आपला घटक असणार आहे आजचा साधी यंत्र आणि या साधी यंत्रामधला आपल्याला आजचा उपघटक अभ्यास करायचा आहे तो म्हणजे पाचर आणि तरफ या दोन उपघटकांचा आपण इथे अभ्यास करणार आहोत हे दोनही साधी यंत्र आहेत पाचर पण साधी यंत्र आहे आणि तरफ पण साधी साध यंत्र आहेत तर पाचर म्हणजे काय तरफ म्हणजे काय याचा काय काय उपयोग केला जातो कुठे उपयोग केला जातो या सर्वांचा आपण आजच्या या तासामध्ये अभ्यास करणार आहोत तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वात अगोदर पाहूया पाचर पाचर म्हणजे काय आता पाचर म्हणजे काय आपण लाकूड फोडण्यासाठी कशाचा उपयोग करतो लाकूड फोडण्यासाठी आपण काय वापरतो हो? कुरड वापरतो ओके लाकडावर जर आपण कुरड मारली तर काय होतं लाकडाचे ते दोन भाग होतात ते म्हणजे आपलं लाकूड फोडण्याचं काम लवकरात लवकर होतं म्हणून आपण कुरडीचा वापर करतो तर दोन उतरणी जोडल्या की एक धारधार अवजार -धार तयार होतं त्या अवजाराला म्हणायचं पाचर कुराड कशी असते अशी कुराड असते आणि खाली कशी असते टोकदार असते लांब कशी असते जाड असते म्हणजे ह्या ज्या दोन पाचर असणार आहेत ज्या उतरणी असणार आहेत या जर दोन उतरणी जोडल्यावरती खाली इथे शेंड्याला टोकाला इथे काय तयार होतंय एक धारधार अवजार तयार होतंय तुम्ही कुराड पाहिले असेल कुराड कशी असते असे कुऱ्हाड असते म्हणजे बातक्या साईडने जाड असते पुढून ती अशी बारीक बारीक होत जाते म्हणजे काय होतं त्याला धार येते त्याला काय म्हणायचं पाचर म्हणतात दोन उतरणे जोडल्या की एक धारधार अवजार तयार होतो त्याला म्हणतात काय म्हणतात त्याला म्हणतात पाचर म्हणतात ओके आता हे पाचरचे अनेक प्रकारचे उदाहरणं असतात हे पाचरेचा उपयोग काय होतो कुठे पाचर वापरला जाते पाचराचा उपयोग एखाद्या वस्तूचे दोन तुकडे करण्यासाठी किंवा चिकटलेल्या वस्तू वेगळ्या करण्यासाठी होतो जर एखाद्या वस्तूचा जर आपल्याला काय करायचंय दोन वस्तू तयार करायच्या आहेत म्हणजे तोडायचे आहेत मग काय करतो आपण कुराडीचा यूज करतो म्हणजे एखाद्या वस्तूचे आपण दोन वस्तू तयार करण्यासाठी किंवा चिकटलेल्या वस्तू वेगळ्या करण्यासाठी <coughs> आता खिळा खिळा सर्वांना माहिती असणार आहे खिळा पण कसलं उदाहरण आहे खिळा पण हे पाचरच आहेत पुन्हा सुरी सुरी म्हणजे काय चाकू ओके आता सुरी पाहिली असेल सर्वांनी सर्वांच्या घरामध्ये सुरी असणार आहे कापण्यासाठी आता ती सुरी पण म्हणजे काय पाचरायचं पाचरच आहे की जी काय असते टोकाला कशी असते धारदार असते त्याला शेंड्याला बरोबर आणि माईक कशी थोडी जाड असते त्याला पण काय म्हणायचं त्याला पण काय म्हणायचं त्याला हे पाचरच असे म्हणायचं आता पाचरीचे काही उदाहरण दिलेले आहेत कुर्राड सुरी पटाशी ही पाचर यासारखी यंत्र म्हणजे पाचरीची उदाहरणे आहेत सुई आणि खिळा ही देखल देखील वेगवेगळ्या प्रकारचे पाचरच आहेत आता सुई माहिती आहे सर्वांना सुई पाहिलेली असेल खिळे पाहिले असतील या सुई आणि खिळ्याला का काय असतं धा टोकाला काय असतं धारदार असते सुला पण काय असेल पण टोकाल काय असं धार असते मागे असे असते जाड असते हे सर्वही पाचरचे उदाहरणं आहेत तर पाचर, पाचर म्हणजे काय पाचरीची व्याख्या काय दोन उतरणी जोडल्या की एक धारधार अवजार -धार तयार होते ताशा अवजाराला काय म्हणायचं अशा अवजाराला म्हणायचं पाचर या पाचरीचा उपयोग कुठे केला जातो पाचरीचा उपयोग हा एखाद्या वस्तूचे दोन तुकडे करण्यासाठी किंवा चिकटलेल्या वस्तू वेगळ्या करण्यासाठी इथे आपण इथे पाचरीचा उपयोग तयार केला जातो आता एका दिवशी दोन तुकडे किंवा चिकटलेली व्यवस्था आपण वेगळ्या करतोय ओके त्याचे उदाहरण काय सांगितले आपण कुरड असेल सूर्य असेल पटाशी असेल सुई असेल खेळे असेल असे वेगळ्या प्रकारचे पाचर इथे अवेलेबल आहेत तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये पण काही पाचरींचे तुम्ही पाहिलेले असेल की ज्याला आपण पाचर म्हणू शकतो ओके तर असा आपला आता आपण घटक अभ्यास केलेला आहे पाचर आता खाली इथे काय उदाहरण दिलेले आहेत काय फोटो दिलेले आहेत त्यामध्ये काय पाचर दाखवलेले आहेत आता काय काय दिसतंय तुम्हाला इथे उदाहरणामध्ये इथे काय दिसतंय एक लाकूड आणि लाकडावरती काय दिलेली आहे कुऱ्हाड याला काय म्हणायचं कुऱ्हाड ही कुऱ्हाड काय आहे पाचर आहे इकडे काय दिलेले आहेत यांना काय म्हणतात हे आहेत आपली खिळे खिळे पण काय एक प्रकारचे पाचर आहेत हे खिळ्यांच्या खाली काय दिलेले आहे सुरी की ज्याला आपण चाकू म्हणतो का दिसतंय याला धारदार दिलेली आहेत हे पण काय पाचर आहेत याला काय म्हणायचं याला म्हणायचं इस इस्कूर चावी की जे आपण नट खोलण्यासाठी किंवा काय तुकडे म्हणजे हुपससाठी याचा आपण उपयोग करू शकतो ओके म्हणजे इस्कूर चावी आहे ही पण काय आपली एक एक प्रकारची पाचर आहेत अशा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही वापरत असलेल्या वेगवेगळ्या पाचर तुम्हाला माहिती असतील तर या सर्वांना काय म्हणायचं पाचर हे जे दिसतंय चित्रांमध्ये हे सर्व काय आहेत पाचर पहिले दिसतात खिळणे नंतर आहे कुरवाड नंतर आहे सुरी नंतर आहे इस्कूर चावी तर या सर्वांना काय म्हणायचं पाचर ठीक आहे समजलंय का पाचर हा पॉइंट साधी यंत्रमधला ही पण एक साधी यंत्र आहेत की जेने आपण दैनंदिन जीवनामधील आपले काम व्यवस्थित प्रकारे आणि लवकरात लवकर व्हावी म्हणून आपण याचा उपयोग करत असतो ठीक आहे तर आपल्या साधी यंत्रामधला आपला दुसरा पॉइंट पाहिजे आहे त्याला म्हणतात तरफ आता तरफ सर्वांच्या जे शेतकरी असणार आहेत त्या सर्व शेतकऱ्यांच्या जवळ ही तरफ असते तरफ म्हणजेच काय सर्वांना सर्वांच्या घरी पहार असेल पहार त्या पहारला काय म्हणतात तरप म्हणतात शेतकरी शेतात रुतलेला मोठा दगड काढण्यासाठी एक मजबूत पहार वापरत असे अशा यंत्राला तरप म्हणतात म्हणजे जर एखादा दगड असेल दगड आपल्याला जर बाहेर काढायचं असेल तर काय करतो आपण पहार घेतो दगडाच्या साईडला पहार मारतो आणि खाली फार वाकवतो की जेणेकरून दगड आपला वर येतो ओके ते जी पहार आहे त्या पहारला काय म्हणायचं तरफ म्हणायचं याला काय म्हणायचं तरफ म्हणायचं तुम्हाला ते एक चित्र दिसत असेल चित्रामध्ये काय दिसतंय एक शेतकरी आहे शेतकऱ्याच्या हातामध्ये एक यंत्र आहे या यंत्र म्हणजेच काय ही ही आहे पहार हा एक मोठा दगड आहे या मोठ्या दगडाला बाहेर काढायचं असल्यामुळे काय केलं शेतकऱ्यांनी ही पार या दगडाच्या खाली मारलेली आहेत आणि हा तो पार खाली दाबतोय दाबल्यामुळे हा दगड बरोबर वर येतोय म्हणजे शेतात रुतलेला एखादा मोठा दगड जर असेल जर तो काढायचा असेल बाहेर काढायचं असेल तर शेतकरी एक अवजार वापरतात एक यंत्र वापरतात त्या यंत्राला काय म्हणायचं तर त्या यंत्राला म्हणायचं तरफ ओके चित्रामध्ये सर्वांना तरप दिसते तरप म्हणजेच पहार पहारलाच काय म्हणायचं तरप म्हणायचं याला म्हणायचं तरफ आता तरफेचे तीन भाग असतात जी तरप आहे या तरफेला तीन भाग असतात <coughs> ज्यातला पहिला भाग असतो बल दुसरा भाग आहे भार आणि तिसरा भाग आहे टेकू आता बल म्हणजे काय भार म्हणजे काय आणि टेकू म्हणजे काय ते आपण पाहूया तर सर्वात अगोदरचा पॉईंट दिलेला आहे तर्फेचा दांडा ज्या आधारावरती टेकलेला असतो त्याला तरफेचा टेकू म्हणतात किंवा टेकू भोवती फिरते तर दा जो दांडा असतो तर दांडा ज्या भागावरती टेकवलेला असतो त्याला काय म्हणतात तरफेचा टेकू म्हणतात दुसरा पॉईंट दिलेला आहे तर्फेने जी वस्तू उचलली जाते किंवा ज्या बालाविरुद्ध तरफ कार्य करते तिला काय म्हणतात भार म्हणतात टेकू पासून भारापर्यंतच्या तर्फेच्या भागाला भारभुजा असे म्हणतात हा तर्फेचा दुसरा भाग आहे की ज्याला काय म्हणतात भार आणि भार भुजा आणि तिसऱ्या तर्फेचा तिसरा भाग आहेत वस्तू उचलण्यासाठी तर्फेच्या द्या दुसऱ्या भागावर बल लावले जाते टेकू पासून बलापर्यंतच्या तर्फेच्या भागाला काय म्हणतात बलभुजा असे म्हणतात असे तर्फेचे तीन भाग पडतात की ज्यातला पहिला भाग आहे बल दुसरा भाग आहे भार आणि तिसरा भाग आहे टेकू ओके तर अशा प्रकारे आज आपण जी साधी आये, साधी दोन आये। दोन जे साधी यंत्र आहे त्या साधी यंत्रापैकी दोन यंत्रांचा आज आपण अभ्यास केलेला आहे त्यातलं पहिलं यंत्र आपण पाहिलं पाचर आणि दुसरं यंत्र पाहिलं तरफ पाचर म्हणजे काय दोन उतरणे जोडल्यावरती जे धारधार अवजार तयार होतो त्याला काय म्हणतात पाचर पाचरीचे आपण उदाहरण पाहिले कोणकोणते उदाहरण पाहिले कुराड असेल खिळे असेल सूर्य असेल पटाशी असेल किंवा इस्कूर चावी असेल हे असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण पाचरीचे उदाहरण पाहिले आणि दुसरा पाठ पाहिला आपण साधी यंत्रामधला की जो होता आपला तरफ तरफ म्हणजे काय शेतकरी शेतात रुतलेला एक जर मोठा दगड काढण्यासाठी जे एक मजबूत अवजार वापरतो जे मजबूत यंत्र वापरतो ते यंत्र कोणतं असतं पहार तर अशा यंत्राला काय म्हणतात तरफ तर्फेला तीन तर्फेचे तीन भाग असतात पहिला असतो तर्फेचा बल दुसरं असतं भार आणि तिसरं असतं टेको ओके तर अशा प्रकारे आपण साधी यंत्र या घटकातील पाचर आणि तरफ या दोन उपघटकांचा आपण इथे आज अभ्यास केलेला आहेत समजले का दोन उपघटक सर्वांना पाचर आणि तरफ पाचर आणि तरफमध्ये काय फरक आहे दोघांचा उपयोग कुठे केला जातो पाचरचा उपयोग कुठे केला जातो दोन वस्तू वेगळ्या करण्यासाठी किंवा चिटकवलेल्या वस्तू वेगळ्या करण्यासाठी आपण पाचरचा उपयोग केला जातो आणि तरफचा उपयोग शेतात रुतलेला जर मोठा दगड जर आपल्याला बाजूला करायचा असेल साईडला करायचं असेल तर आपण पहार यूज करतो पहारला काय म्हणायचं तरफ ओके यावरती काय प्रश्न आहेत प्रश्न लिहून घ्या सर्वांनी पहिला प्रश्न दिलेला आहे पाचर म्हणजे काय दुसरा प्रश्न दिलेला आहे तरफ म्हणजे काय आणि तिसरा प्रश्न दिलेला आहे भार म्हणजे काय ओके हे तीन प्रश्न आहेत तीन प्रश्न सर्वांनी लिहून घ्यायचे पहिला प्रश्न आहे पाचर म्हणजे काय दुसरा प्रश्न आहे तरफ म्हणजे काय आणि तिसरा प्रश्न आहे भार म्हणजे काय पाचर तरफ भार आपण हे तीनही प्रश्न पाहिलेले आहेत आणि खाली चौथा प्रश्नामध्ये काय रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्या रिकाम्या जागा तुम्हाला भरायच्या आहेत पहिली रिकाम्या जागा दिलेली आहे तर्फेचा दांडा ज्या आधारावरती टेकवलेला असतो त्याला तर काय म्हणतात दुसरा दिलेला आहे टेको पासून बालापर्यंतच्या तर्फेच्या भागाला टीम डॅश डॅश म्हणतात ओके तर अशा दोन रिकाम्या जागा दिलेल्या आहेत हे सर्व प्रश्न तुम्हाला इथे सोडवायचे आहेत तुमच्या वहीमध्ये नोटबुकमध्ये सर्व प्रश्न लिहून घ्यायचे आहेत आणि त्याचे उत्तर तुमच्या नोटबुकमध्ये रॅड करायचे आहेत ओके समजलंय का सर्वांना आजचा आपला घटक आणि उपघटक आजचा घटक आपण कोणता अभ्यास केलेला आहे साधी यंत्र या साधी यंत्रापैकी आपण जो आजचा आपला उपघटक होता की ज्यामध्ये आपण दोन साधी यंत्रांचा अभ्यास केला त्यातला पहिलं साधी यंत्र होतं आपलं पाचर आणि दुसरं साधी यंत्र होतं आपलं तरफ ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांना समजलेलं असेल आजचा आपला हा घटक आणि उपघटक ठीक आहे थँक्यू